नमस्कार, चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ह्या ठिकाणी गवार घेतलेले, गवारचे अगदी कोवळ्या अशा आपण हे शेंगा घेतलेल्या आहेत. त्याखालचे फक्त आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे. दोन्ही साईडचे आपण देठ काढून घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी अगदी कोवळ्या शेंगा. ह्या ठिकाणी आपल्या भाजी बनवायची नाही तर आपल्या जेवणासोबत खाण्यासाठी, जेवणाची चव वाढवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण चटपटीत शेंगा भाजून घेणार आहोत. त्यावरती शेंगा टाकून द्यायचं. ह्या ठिकाणी आता गॅस थोडासा फुल करायचा सुरुवातीला. असंच एक 2 मिनटं आपण भाजून घेणार आहोत. थोड्याशा भाजल्यासारख्या झाल्या की आता ह्यावरतून 1 चमचा इतका आपण तेल टाकून घेणार आहोत. सर्व साईडनं आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये छान आता भाजून घ्यायचंय. अगदी कोवळ्या असल्यामुळं खूप लवकर भाजले जातात आणि खूप खमंग लागतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी, जेव्हा आपण जेवणासोबत जर भाजी कुठली आपल्या आवडत नसेल तर असे जर शेंगा भाजून घेतल्या तर जेवण हे दुपटीने जाते. एक भाकरी जागी 2 भाकरी नक्की खाल. नक्की असं ट्राय करून पहा. वरतून आपण धने पावडर टाकून घेतलेली आहे. थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे. शेंगा जेव्हा भाजतात तेलामध्ये तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस चालू ठेवून आपण मसाले टाकलेले नाही आहेत. जर मसाले चालू गॅसमध्ये टाकले तर लवकर धूर निघतो आणि मसाले करपण्याची शक्यता असते. आता मसाले व्यवस्थित लागलेले आहेत. आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता शेंगा भाजून झालेले आहेत. दुसरा पदार्थ बनवायचा आहे आपल्याला. ह्या ठिकाणी पाणी घेतलेलं आणि 1 वांगं घेतलेलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त वांगे घेऊ शकतो. मी ह्या ठिकाणी दाखवण्यासाठी फक्त 1 वांगं घेतलेलं आहे. वांग्याची अशी छोट्या मोठ्या आकारामध्ये काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर जाड हवे असेल तर जाड केलं तरी चालतं किंवा पातळ केलं तरी चालतात. त्याच तव्यावरती आपण हे काप ठेवून घेतलेले आहेत. आता गॅस मिडियम ठेवायचा आहे. दोन भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकलेलं आहे. दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. वांग्यामधला कच्चापणा जाईल इतकं आपण हे भाजून घेणार आहोत. आता दोन्ही साईडनं उलटून टाकायचं आहे. आता एक साईड भाजली की दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घेऊन वरतून काही आपल्याला मसाले टाकायचे आहेत. गॅस बंद केलेला आहे. वरतून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून थोडंसं आणखीन आपल्याला एका साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. धनेपूर टाकून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही लाल तिखट इथं टाकलं तरी चालते किंवा नंतर टाकलं तरी चालते. आता व्यवस्थित आपली ही वांगी भाजून झालेली आहेत. मस्त खमंग चटपटीत वांगी बनून तयार झाले. जेवणाची चव दुपटीने वाढणार आहे. ह्या ठिकाणी एक आपण बटाटा घेतलेला आहे. त्यावरची साल काढून घ्यायचं आहे. पूर्ण साल काढून झाली की जे आपण चिप्स करतो ती खिसणी घेतलेली आहे. खिसणीने आता पाण्यामध्ये टाकून स्वच्छ एकदा धुवून घ्यायचे. धुवून झाल्यानंतर ते गॅसवरती तवा ठेवलेला आहे. त्या तव्यावर आपण व्यवस्थित आपण ठेवून घेणार आहोत. अगदी मोकळे असे पीसेस आपल्याला ठेवून घ्यायचे. गॅस लो टू फ्लेम ठेवून आपण ह्या ठिकाणी भाजून घेणार आहोत. थोडंसं 1 चमचा इतकं तेल टाकलं. जास्तीचं तेल टाकलेलं नाही. अगदी कमी आपण तेलाचा वापर केलेला आहे. तळून घेतलं तरी चालतात. पण तळण्यापेक्षा आपण ह्या ठिकाणी फक्त भाजून घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकून गोल्डन ब्राऊन कलर झाला की आपण दोन्ही साईडनं आता असंच भाजून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता धने पावडर टाकून घ्यायचं आहे. आता थोडंसं मिक्स करून घेतलं की प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी भेंडी घेतलेली आहे. भेंडीचे देठ काढून टाकायचे. दोन्ही साईडनं आपण कट करून घेतलं की त्याचे आपल्याला उभे काप करून घ्यायचे. नेहमी तर आपण भाजी बनवतोच, पण आज आपल्याला जेवणासोबत खाण्यासाठी चटपटीत आपण काही पदार्थ बनवलेले आहेत. त्यामधलाच हा एक पदार्थ आहे. अगदी मस्त जेवण जाण्यासाठी आपण कुठलाही ह्यामधला एखादाही जर पदार्थ केलं तर मस्त जेवण जाते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. किंवा मुलांना जर भेंडी आवडत नसेल तर असं चटपटीत भेंडी बनवून दिली तर अगदी मस्त मुलं आवडीने खातील. अगदी कमी वेळामध्ये झटपट जेव्हा तुम्ही शॉर्ट फिनसाठी देतो तेव्हा तुम्ही असं स्नॅक्समध्ये जर
करून दिलं तर सर्वजण आवडीने खातील. ह्या ठिकाणी तेल टाकून दिलेलं आहे, तसंच आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. फ्राय केलं तरी चालतं, पण आपण कमी तेलामध्ये करत असल्यामुळे ह्या ठिकाणी थोडंसं तेल वापरलेलं आहे. आता छान याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपण असंच भाजून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपला गॅस मिडियम ठेवून भाजून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटाकरता आपण गॅस मिडियम ठेवणार आहोत. अगदी छान आपली भेंडी आता सुकलेली आहे, दिसतात तुम्हाला कळत असेल. अगदी मस्त क्रिस्पी झालेली आहे. वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झालं की धनी पावडर टाकायची, किंवा तुम्ही ह्या ठिकाणी आणखी कुठले जरी मसाला यूज केलं तरी चालतात. थोडंसं मी ह्या ठिकाणी लाल तिखट वापरलेलं आहे. लाल तिखट टाकताना गॅस बंद केलेला आहे. आता व्यवस्थित आपली ही भेंडी मसाला तयार झालेली आहे. आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी भाज्यांना आपण चटपटीत बनवलेलं आहे. असं जर तुम्ही मुलांना करून दिलं तर मुलं आवडीने खातील. डब्यामध्ये शॉर्ट फिनसाठी जर दिलं तर अगदी मस्त आवडीने मुलं भाज्या खात नसतील, तर असं करून द्या. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. की आता ह्यावरतून ह्या ठिकाणी मी थोडं लसूण कांदा मसाला आहे तो टाकून दिलेला आहे. लाल तिखट टाकलेलं आहे. आणखी थोडंसं चटपटीत बनवलेलं आहे. सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी आणखी काकडी घेतलेली आहे. त्यावरतून आपण थोडंसं लाल तिखट मीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी छान चटकमटक आपल्या जेवणासोबत तयार झालेला आहे. तुम्हाला हे पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.